नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर हा व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ॲट परसोडी धामणगाव डिस्ट्रिक्ट अमरावती येथील बी फार्मसी या कोर्सच्या कट ऑफविषयी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्हाला तुमच्या बारावीमध्ये कमीत कमी पंचावन्न टक्के मार्क हवेत त्यानंतर एम एस टी सी ई टी ही परीक्षा द्यावी लागेल व त्यामध्ये नॉन झिरो स्कोर घ्यावा लागेल त्यानंतर तुम्हाला त्यात पर्सेंटाइल मार्क्स मिळतात व त्या मार्क्स मार्क्सवर बेस्ड तुम्हाला ॲडमिशन मिळतं तर इथे दोन टाईपची मेरिट असते एक असते ती होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्ससाठी आणि दुसरी असते ती ऑदरदॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्ससाठी होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्ससाठी म्हणजेच ज्यांची बारावी ही अमरावती येथून झालेली आहे व ऑदरदॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स म्हणजे ज्यांची बारावी ही अमरावती सोडून इतर कोणत्याही जिल्ह्यात झालेली आहे जर त्यांची बारावी महाराष्ट्रातून झालेली नसेल तर त्यांना आपण ओ एम असं म्हणतो म्हणजेच आऊटसाईड महाराष्ट्र स्टेट कँडिडेट्स चला तर पाहूया होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्ससाठी त्यांची मेरिट किती लागते ओपन थी थी। ते ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला त्र्याण्णव पर्सेंटायला मार्क्स लागतात एम एस टी ई टीमध्ये एस सी कॅटेगरीचा विद्यार्थी अमरावतीचा असेल तर त्याला एकोणनव्वद पर्सेंटायला लागतात एस टीसाठी शहाऐंशी पर्सेंट आहे व्ही जेसाठी एकोणनव्वद पर्सेंट आहे एन टी वनसाठी नव्वद पर्सेंट आईल एन टी टूसाठी एक्क्याण्णव पर्सेंट एन टी थ्रीसाठी अठ्ठ्याऐंशी पर्सेंट आणि ओ बी सीसाठी ब्याण्णव पर्सेंट आहे एस सी बी सीसाठी एकोणऐंशी पर्सेंट जर ती लेड कॅन्डिडेट लेडीज असेल अमरावतीची असेल आणि ओपन कॅटेगरीची असेल तर मेरिट नाइंटी टू पॉईंट सिक्स्टीन पर्सेंट आहे एस सी असेल तर नाइंटी पर्सेंट आहे लेडीज असेल एस टी असेल तर सेवंटी नाईन पर्सेंट आहे जर लेडीज असेल आणि ओबीसी असेल तर नाइंटी वन पॉईंट सेवन नाईन पर्सेंट आहे लेडीज असेल एस सी बी सी असेल आणि होम युनिव्हर्सिटीची असेल तर एटी एट पर्सेंट आहे तर ही होती मेरिट जी अमरावतीचेच आहेत मूळचे किंवा ज्यांची बारावी अमरावती येथून झालेली आहे त्यांच्यासाठी मेरिट होती ही तर दुसरी मेरिट ज्यांची बारावी ही अमरावती बोर्ड सोडून इतर बोर्डातून झालेली आहे जर ओपन कॅटेगरीचा असेल तर नाइंटी टू पर्सेंट आहे एम एच टी सी ई टीमध्ये एस सीचा असेल तर एटी सेवन पर्सेंट आहे एस टीचा असेल सेवन्टी टू पर्सेंट आहे व्ही जे नाईन्टी पर्सेंट आहे एन टी टू एटी वन पॉईंट फाईव्ह सेवन पर्सेंट आहे जर लेडीज असेल आणि ऑदर युनिव्हर्सिटीचा असेल तर एटी नाईन पॉईंट सेवन फोर पर्सेंट आहे आणि एस सी बी सी असेल तर सेवंटी फाय पर्सेंट आहे थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स